नवी मुंबई या शहर हे जे शहर आहे हे आधुनिक शहर जरी म्हटलं गेलं असेल तर इथली स्थानिक संस्कृती अर्थात आगरी कोळी लोकांची जी संस्कृती आहे हे टिकवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम विविध माध्यमातून होत असतं आणि या विविध माध्यमामध्ये आगरी कोळी महोत्सव हा मानाचा बिंदू समजला जातो. मागच्या अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा करत असताना आगरी कोळी संस्कृतीचं अतिशय उत्तम दर्शन घडत असतानाच आजच्या मुंबईचंही यामध्ये दर्शन घडतं आणि हे आगरी कोळी महोत्सव जे आयोजित करत आहेत त्यांच्यात सर्वात मोठा महत्त्वाची आणि मोठी मदत आणि तेवढेच आपुलकीने करत आहेत नामदेव भगत. आपण आता त्यांच्याशीच बोलू. किती वर्षापासून करता, कसा प्रतिसाद आहे? 12 वर्ष झालेले आहेत आणि 12 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि अतिशय चांगली या ठिकाणी उपस्थिती असते. हा कार्यक्रम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आठवड्यात होतो आहे आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला आनंद प्राप्त व्हावा, चांगले कार्यक्रम पाहता यावं, चांगलं या ठिकाणचं फूड म्हणजे जेवण जेवायला मिळावं आणि या विविध या ठिकाणी स्टेजवरचे कार्यक्रम होत असतात आणि म्हणून हा सर्वांचा कार्यक्रम आहे, तुमचा आमचा सर्वांचा असं या कार्यक्रमाचं नाव आहे, त्याला आगरी कोळी महोत्सव म्हणतात आणि म्हणून सर्व जाती धर्मातले लोक या कार्यक्रमाला येत असतात आणि खास करून आगरी कोळी जे बांधव भगिनी किंवा तरुण युवा युवती आहेत या कार्यक्रमापासून बरंचसं काही आत्मसात करतात. आज आपण पाहतो आहे की या परिसरामध्ये बेलापूर पट्टीमध्ये 29 गावं आहेत आणि 29 गावामध्ये पूर्वी जो आपण बघत होतो की मारामाऱ्या भांडणं किंवा अशी बदनामी करण्यासारखं काही गोष्टी व्हायच्या, परंतु आत्ता त्या ह्या महोत्सवाच्या मुलं विचाराची देवाणघेवाण झाली आणि ह्या परिसरामध्ये शांतता नांदण्याचं काम ह्या महोत्सवाच्या माध्यमातून होतो आहे. आज आपण पाहतो आहे की मुलं मुली व्यवस्थित वागतात, शिक्षण त्यांचं चांगलं होतो आहे आणि जेव्हा ह्या महोत्सवाच्या मैदानामध्ये येत असतात त्यावेळेला शहरातली लोकं, झोपडपट्टीतली लोकं, ग्रामीण भागातली लोकं, गावातली लोकं जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे जे चांगले गुण आहेत ते लोकं घेऊन जातात आणि जे गाववाले म्हणतो आपण जे आगरी कोळी मूल बांधव यांच्यामधले जे चांगले जे गोष्टी आहेत ते लोकं शहरीवासी आत्मसात करतात. आपण आगरी कोळी बांधवांमध्ये जर आपण ज्या मूल गोष्टी जर तुम्ही ठराविक जर पाहिल्यात तर हुंडा घेतला जात नाही, तलाक होत नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणतो घटस्फोट ते होत नाही, तंबाखूचं प्रमाण 99% लोकं खात नाही, सिगारेट पण जवळपास 95% लोकं ओढत नाही, अशा काही गोष्टी ज्या आपण पाहतो आहे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून आणि एकदा मैत्री केली तर जीव देतील, परंतु त्यांना जर कोणी त्रास दिला तर मात्र ते गप्प बसत नाही, परंतु तरी देखील सहनशीलता इथल्या आगरी कोळी बांधवांची वाढलेली आहे आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की लोकांच्या हितासाठी लोकांच्या सेवेसाठी इथला नागरिक जो आहे प्रकल्पग्रस्त नागरिक आहे त्यांनी 5 रुपये मीटरनी जागा दिली आणि आज शिडकोती 3 लाख रुपये मीटरनी विकते. एवढा तफावत जो पैसा शिडकोकडे आला त्या शिडकोनी त्या ठिकाणी आज या ठिकाणी डेपो बनवलेले आहे, हायस्कूल कॉलेज बनवले आहेत, हॉस्पिटल बनवलेले आहेत, रेल्वे आलेली आहे, रेल्वे स्टेशन चांगले झाले, मेट्रो झाले, विमानतळ येतो आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आज माथाडी मापाडींना या ठिकाणी घरं भेटलेली आहेत, मार्केट या ठिकाणी स्थलांतर झालं आणि कितीतरी लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि म्हणून या त्याग करणारी जी लोकं आहेत आज आपण भारत देशात पाहतो की सर्व सुविधा आहेत, शेती आहे, त्यांना कर्जमाफ होतो परंतु तरी देखील आत्महत्या करतात, परंतु या ठिकाणचा नागरिक 100% जमीन गेलेली आहे, तुम्हाला एकही माणूस इथं आत्महत्या केलेला दिसत नाही आणि म्हणून कष्ट करू मेहनती जे समाज आहे तो आगरी कोळी बांधव आहे आणि म्हणून त्यांना एकत्र आणावं. लोकमान्य टिळकांनी जो पारतंत्र्य काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये गणपती उत्सव जसा साजरा केला आणि त्या माध्यमातून लोकं एकत्र आली तशाच पद्धतीनं त्याच धर्तीवर, मी त्यांची कंपॅरिझन करणार नाही की त्यांच्यासारखा, परंतु त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी आगरी कोळी महोत्सव साजरा करतो आहे आणि या माझ्या उजव्या बाजूला जर डाव्या बाजूला तुम्ही बघितलं तर सर्व शहरातली झोपडपट्टीतली गावातली ग्रामीण भागातली सर्व नेतेमंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणून आज याचं मूर्त उद्घाटन करण्यासाठी नाटासाहेब जो आज या नगरीचे ते आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं, या कोकण आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं, ते स्वतः येणार आहेत. त्याचबरोबर आज राज्यमंत्री गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य केसरकर साहेब या ठिकाणी येतात, दीपक केसरकर, आणि म्हणून अशा थोर जे व्यक्ती आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर निश्चितपणे या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो आणि हा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधारणतः 100 स्टॉल असतात, त्या 100 स्टॉलमध्ये लोक उद्योजक तयार होतात आणि त्या तयार झालेल्या उद्योगामध्ये असं पहिले आपण म्हणतो की तो लाजतो, परंतु आज या ठिकाणी
मलाही आनंद वाटतो की आगरी कोळी बंधू आणि भगिनी यांनी पण स्टॉल लावलेले आहेत आणि म्हणून त्यांनाही व्यवसाय करण्याची शिकवण या ठिकाणी भेटते. स्टेजवर दोन तीन कार्यक्रम आपले लोकल आहेत, मुलंही डान्स करायला या ठिकाणी येतात आणि स्पीकर पण आज बघितलं तर त्या लोकल माणसांनी स्पीकर बनवले, लाईटिंग आहे, मंडपचं देखावा आहे तोही कोळी बांधव आहे आणि म्हणून अशी जी लोकं आहेत ह्या माध्यमातून तयार होतात आणि मला फार आनंद आहे की ह्या परिसरातली सर्व लोकं उत्साह देवचाने, पोलीस बांधव असतील, शिडको असेल, MECD असेल, हे सर्व लोकं आणि इथल्या नगरातली लोकं ह्या कार्यक्रमानिमित्त भरपूर गर्दी जमते, परंतु इथल्या लोकांना, इथले स्थानिक जे लोकं आहेत ते लोकं कधी तक्रार करत नाही आणि म्हणून हा सर्वांचा कार्यक्रम आहे समजून हा यशस्वी होतो आणि मला वाटतं भारत देशातला एकमेव कार्यक्रम असेल जो 12 दिवस चालतो. आपण म्हणतो ना सप्ताह 8 दिवस चालतो, परंतु काही कार्यक्रम 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस फेस्टिवल असतो, 10 दिवस असतो, परंतु 12 दिवस चालणारा हा एकमेव आगरी कोळी महोत्सव आहे. या महोत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जे अस्सल खवय्ये लोक आहेत ते मात्र आवर्जून इथं उपस्थिती लावतात आणि डायरेक्ट कुठं आगरी कोळी खास त्यांनी टिपिकल पद्धतीने बनवलेल्या मसाल्यांमधली मच्छी खायला येतात. काय वैशिष्ट्य आहे खास? असं आहे की प्रत्येक समाजाचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक समाज, आता मुस्लिम समाजामध्ये त्यांचं काय खाद्य असतो, घाटावरची जी आमची जी कार्यकर्ते मित्रपरिवार आहेत त्यांचं काही स्पेशल असतो, पिठला भाकरी म्हणा, ठेचा म्हणा किंवा आमटी म्हणा, खीर म्हणा वगैरे असे प्रकार असतात, मासोली म्हणा किंवा असे वेगवेगळे प्रकार असतात. आणि तशाच पद्धतीने प्रत्येक गुजरातीचे म्हणतो आपण रोट, आपल्या राजस्थानी वगैरे दाल बाटी म्हणतो किंवा असे वेगवेगळे प्रकारचे खवय्ये असतात. आता आपण जर कलकत्ता म्हटलं की ते मिठाई प्रसिद्ध असते, तसे आगरी कोळी बांधवांचं एक मटण भाकरी किंवा फिश भाकरी किंवा तुम्हाला म्हणाल ती वेगवेगळ्या पद्धतीच्या मच्छीचे आटम, मग त्यात एक तांदळाची भाकरी वगैरे स्पेशल असतं. म्हणून ते लोक या निमित्तानं अगदी मनमोकळेपणाने येतात. या ठिकाणी एंट्री फी नाही आहे, प्रवेश फी नाही आहे, इतर ठिकाणी प्रवेश फी असते. प्रवेश फी ठेवली 20 रुपये, तर एका कुटुंबाला 5 लोक आले तर 100 रुपये खर्च येतो. आम्ही ते 100 रुपये वाचवतो त्यांचे आणि ते 100 रुपयामध्ये किमान वडापाव आणि अर्धा कटिंग चाय तरी पिऊ शकतात आणि स्टेजवरचा कार्यक्रम मोफत त्या ठिकाणी बघतो आहे, बघायला भेटतो. आणि म्हणून या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून लोक या ठिकाणी येतात, कवय येतात, कार्यक्रम हौशी कार्यक्रम येतात, या ठिकाणी लावणी पण होतात, लावणी ज्यांना आवडते ते येतात, या ठिकाणी डान्स कार्यक्रम असतो, यावर्षी कीर्तन पण ठेवलेलं आम्ही समाज प्रबोधनच्या माध्यमातून. मी त्या महाराजांना या ठिकाणी बोलवलेलं आहे, 8 तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तो कीर्तन कार्यक्रम याच्यासाठी ठेवलेला आहे. या स्टेजवरून सर्व काही गोष्टी लोकांना माहीत पडलं पाहिजे. आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नेहमी होत असतं आणि म्हणून या स्टेजवर देखील एक लहान आपला कीर्तनकार, मी त्यांना 10वीला असतानापासून ओळखतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा ज्ञानेश्वर माऊली पताडे म्हणून महाराज आहेत, आत्ता मला तर वाटते ते सेकंड इयर कॉलेजला असतील, असा एक चांगला एक यंग तरुण कीर्तनकार या ठिकाणी बोलले. म्हणून आमच्या समाजाची, आगरी कोळी समाजाची जी तरुण मुलं आहेत किंवा आपल्या मराठा समाजाची असतील किंवा दलित समाजाची असतील किंवा तलागालातल्या मध्यमवर्गीय लोकांची मुलं मुली असतील, या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी या ठिकाणी काहीतरी घ्यावं, जीवन कसं जगावं, जीवनामध्ये आपण काय काय केलं पाहिजे, आपल्या आयुष्यामधला जन्माचा आणि मृत्यूचा जो मधला भाग आहे, जो मनुष्यरूपी प्रवास म्हणतो, त्या प्रवासामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्या दृष्टीने देखील त्या ठिकाणी प्रबोधन आपण ठेवतो आहे. एकंदरीतच हा उत्सव जो आहे हा जो एक मिनी महाराष्ट्राची पूर्ण संस्कृती या उत्सवाच्या निमित्ताने समोर येत आहे. या उत्सवामध्ये अस्खलित खाद्य आहे, आगरी कोळ्यांचं आहे, इतरांचं आहे, शिवाय लावणी आहे, कीर्तनही आहे आणि आपण मागं पाहत आहात तिथं देवीची पण प्रतिष्ठापना केलेली आहे आणि पूर्ण पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने जी पूजा अर्चा केली जात आहे. आगरी कोळ्यांची खास देवता म्हणून ओळखली जाणारी एकविरा देवी आणि या महोत्सवाला किमान एकदा तरी नक्कीच भेट द्यावी असा हा महोत्सव आहे. येणाऱ्या 12 दिवस चालणार आहे या महोत्सवाला. तुमाम नवी मुंबईकरच असे येतात, नवी मुंबईच्या बाहेरचेही लोक येतात. व्हिडिओ जर्नालिस्ट श्रीवरी आचार्यचं, शेखर हंप्रस, नवी मुंबई आवाज, नेरूळ.